हा क्लास भरतो कुठं बो हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय म्हणते तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्यान आवळी तो मुंडके. आम्ही मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी? चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आला ह्याना आलाय कांना हो भ्यानं जेवण, आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान फडली. एकाला भातच सापडलं ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसं झालाय? लांबकुळा आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मेला म्हाता. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र राजा राणी. राजा एवढा राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा देह जावा. Oh,
वाचिक नियम, आंशिक नियम आणि कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम, त्यामधला माझा पहिला नियम आहे, मेलो तरी चालेल पण पांडुरंगावरचा भाव कमी होता कामा नाही. माझा दुसरा नियम असा आहे, काही जरी झालं तर मी तुझे चरण सोडणार नाही. आणि तिसरा नियम असा आहे, काही झालं तरी माझ्या तोंडातून तुझं भजन बंद होणार नाही. जर हे तीन नियम मी पाळले, हा नियम पाळण्याचा मी नियम केला, नियम केलाय मी, चालवायचा आहे तो. 16 वर्ष तुम्ही नियम केलाय, काकणा करायचं किती वर्ष, 16. हा पण नियम केलाय चालवायचा. आता इथून 5-10 वर्ष नाही, काकडे बिकडे सगळे बंद होणार. आता सप्त्यामधून गाथा भजन गेलं, सप्त्यामधून नियमाचं भजन गेलं, सप्त्यामधून प्रवचन गेलंय. आता सप्त्यात फक्त काय राहिले, कीर्तन. त्याच्यातही 2 वाद आहेत, 7-9 ठेवावा का 9-11 ठेवावा. लोक म्हणले 7-9 कीर्तन ठेवलं का लोक येतात, 7-9 कीर्तन ठेवलं का लोक येतात, पण 8:30 येतात. आता बऱ्याच भागांमध्ये सप्तेच्या कीर्तनांचं टायमिंग काय झालं, 7-9. बा लोक कीर्तनाला यावा आणि अन्नदान घडावा. त्याच्यात कीर्तन घडत नाही, फक्त काय घडतं, अन्नदान घडतं. 9-11 जे कीर्तन आहे त्याला वारकरी माणूस येणारच. आता एवढी लोक तुम्हाला सभेला जर आणायची असती तर 20 लाख रुपये लागले असते. आणि एवढे गप बसवायला तुम्हाला 5,000 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या मंडळानं 1-1.5 लाख द्यायला काय हरकत आहे. उलट त्यांनी म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 5-50 हजार देऊन टाका. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका, ते कधीही खरंच आहे. थोडं कानाला वाईट आहे, पण प्रॉब्लेम काय झाला आहे महाराज, आता हे तुम्हाला मी म्हण बरं वाटलं असेल बा महाराज, कॅमेरेवाल्याला लय बोलला, ह्या माणसाने आम्हाला जगावं का नाही असं केलं महाराज. हे काय करतात, ह्या क्लिपा टाकून ती टिकटॉक आहे एक, त्याला जोडून ते एक तर इतकं गाजलं, या 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 नाही नाही काय होतं महाराज, ह्या मंडळीला पैसे मिळतात नाही असं, याला लाईक आहे महाराज. आपण अभ्यास करीत नाही, लोकांना वाटतं महाराज काय बोलतो. ह्या इंदुरीकरच्या कॅमेऱ्यावर कोट्याधीश झालेत काही, आपल्याला 1 रुपया मिळाला नाही, पण ही मंडळी कोट्याधीश झाली महाराज. एका एका कॅमेरे कॅसेटला 4-4, 5-5 लाईक आहे महाराज. इंदुरीकरचा एक दृष्टांत 5 लाख लागी देतोय, तुम्ही 10 पैसे धरा ना. मी फुकट 3 वेळा सांगू नये, त्यांनी बंद केलं नाही कधी, येडे का त्याला माहिती इंदुरीकर कणन, पण माल आपल्याला मिळन ना. हा उलट तिघांनी म्हणायला लागत होतं, महाराज जाऊ द्या आम्ही तुमचे 50-50 हजार तुम्हाला देतो, चालू द्या. ती दानत नाही झाली म्हणायची, ते उलटे म्हणणार, ते आग हवे, ते उलटे ही क्लिप टाकतील. मी आता बोललो म्हणजे तासून ठोकतील आपल्या. कधी धरटायचं क्लिपा टाकणारी मंडळी, राजकारणी लोक सुद्धा, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, चांगल्या व्यक्तींबद्दल कधी क्लिपा जर पडल्या टी व्ही मोबाईलला, तर त्या फॉरवर्ड करत जाऊ नका, डिलीट करीत जा. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. आता एखादा आपला माणूस फार मोठा विद्वान आहे, त्याच्याबद्दल एखाद्याने क्लिप टाकली, तर तो माणूस जर आपलं आदरस्थान असेल तर आपण त्याला कट करायला काय हरकत आहे का. उद्या एखाद्याने क्लिप टाकली, उभा महाराष्ट्र तुकोबा रायला बाप मानतो, हे तुकाराम महाराज आपले बापाशी. मुळात आपल्याकडे एक आहे प्रश्न माहिती आहे ना कसा आहे, ये ग ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई, म्हणजे पांडुरंग आपली आई आहे आणि पांडुरंग आपला बापय आहे. मग तुकोबाराय पांडुरंगाचाच अवतार आहे ना,
अवतार कोणाचा? जगद्गुरु तू काही अवतार नाम्याचा? पण तू किता तुलनेशी ब्रह्म? एखादा जर म्हणला बा तुकाराम महाराजांचा खून झाला, आपण ती क्लिप फॉरवर्ड करावी का एवढं सांगा? जाग्यावर डिलीट केली पाहिजे. उद्या जर एखाद्यानं क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, काय करणार तुम्ही? वा एवढ्या एवढ्याला कळलं पण मोठ्यांना कळलं. ते म्हणतो डिलीट करून टाकू बाबा आपला आहे. आणि आपल्या माणसांबद्दल सन्मान ठेवला पाहिजे. यावर तुमचं मत काय? सप्त कमिटी गायकवादक सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ माऊली कृपा वारकरी संप्रदाय भजनी मंडळ टिटोळा, कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमा नमस्कार करा आम्ही ठप्पा. बोलिलेले कोले देवा पुरे उत्तर करा समा परदर महाराज काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? हे बऱ्या ब्रह्म किती? एक. आता सावधरा, जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. एकटा होता देवाला काय कर्म ना, कशावरून पुरावा? एक एकल्याची कंटेनी म्हणून केली निर्माण चौदावी होय. मुळात घुसलं बरं का पहिलं जग बॉम्बला? पहिलं जग बॉम्बला? पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य, देवाला एकट्याला कर्मण, देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारच स्वेदच अंडच उद्बीज किती झाल्या खाणी? चार. जारच स्वेदच अंडच उद्बीज खाणी झाल्या चार. युनी झाल्या 84 लक्ष झाल्या. चार खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घ्या दिलीहून? जारस स्वेदत अंडत, जारस स्वेदत अंडत उजिदर भूचरक्या चरुपचर पक्षीवर्ग सतनवर्ग सरसुरू करे पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदत सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला, मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी, आयुष्य कमी द्यायचं. काय उपयोग नाही त्याचा. आपण एवढ्या गरमाटात एवढा जीव काढायचा मारा, एवढ्या लोकांना आवाज जाईल एवढं इथून आरडायचं. मी आता बसूनच घेतो, तुमचंच चालू द्या. चुकीचा नंबर लागला आज. ते आमचं कसं राहतंय महाराज, तुमचं काय एकच कीर्तन राहतंय? माझं तिसरं आहे सकाळपासून. 3 असत्यात रोज, रोज 3-4 3-4 दोन सुद्धा करीत नाही. ए मी आता वाईट बोलायला सुरुवात करीन, ते काय झालं मध्ये विक्षेप करता काय उपयोग आहे दादा? तुम्ही माझी जिरवायला तर तारीख नाही घेतली. मला आता तोच अंदाज येऊन राहिलाय का याच्या ठोकायचीच, याला नाहीच कीर्तन होऊन द्यायचं असं मला अंदाज यायला लागला. कारण आता एवढं बडबड करतंय तरी कुणी संयोजक कुणाला म्हणानं का तुम्ही गप्प बसा का काही करा का काही करा, याचा अर्थ सर्वानुमते नियोजन का याचे जिरवायचे. विठाला विठाला का कुणी म्हणानं हालचाल लगेच अंदाज येतो ना. कार्यकर्ते तरुण पोरं कोणी कोणाला म्हणा ना तू गप्प बस तू हे कर, त्याच्यावरून अंदाज येतो ना. हां त्याच्यामुळं अंदाज येतो का या लोकांना? त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, ते लगेच अंदाज येतो. नाही तर पहिल्यांदाच एखादं म्हणलं असतं आहे कॅमेरे बाजूला करा, पण त्या कोणी कोणाला खुनवायला तयार आहे याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना ते मान्य आहे का याची जिरलीच पाहिजे. ते लगेच अंदाज येतो ना. आता आपलं आयुष्य गेलं, मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला.
विठाल विठाल विठाल. कीर्तनात तुम्हाला इंटरेस्ट नाही हे निश्चित होत. चला गेलो बोंबाल कुठवर आलत. लय विक्षेप झाला आज, मजा नाही राहिली त्याच्यात. हा करेक्ट, पहिलं जग शून्य होत. इथं आलतो आता पहिलं जग शून्य होत. खाणी किती झाल्या? चार. युनी झाल्या 84. लक्ष, युनी झाल्या 84 लक्ष खाणी झाल्या. कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा पण असा करायचा, त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला तो झकमार आहे. काशीला काशीला जाणारे नियम माहित आहे तुम्हाला काय? काशीचा ए काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येत मी दाव्याचं खात नाही. कानपाड फुडीन तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? आला झकमार आहे गेला तू, 7,000 रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला, काशीला जायची हवस आपल्याला नाही. यांना हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलॅलिक्स त्याला यहीन यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघात्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणू आला? प्रमाण आहे आपल्याकडं. माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय की रे काशी शरीर ते ठाई वेच कि जे. म्हणले काशीला गेलो तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी गेली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीच लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पायली. आता लागला करंट तुम्हाला अमंगाचा. एकाशी विजयला दीड दीड तास देव चोळून काय करतो? याकडनं देव चोळले कुत्रं आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय ए त्याच काय? ए काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. माहिका यादी आता ए यादी नीट आहे का? आता यादी नीट आहे का? साबरीचा वन लावून फायदा नाही, साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचा सड फायद्याचा नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका चार वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धनकोणला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका तीन, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपना साप. सुख मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही, तीन संख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जम. काही माणसांच्या घरात इस्टेट लय पण देव खाऊन देत नाही. जेव्हा आहे बसलांचमक निघली 2 लाख
अडीच लाख मागचं लॉक 9 लाख. हो काय माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर डायबिटीस वांग मुळव्यात काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटायचा कोण. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले आहे अजून. मरणच नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पियत नाही पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध थोडी दारू. पिठलं थोडा रसा. तुला किकर रखवाली, तुला किकर रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली. उकड़े उकड़े उड़े पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू नाक इबादत कर ले, तू नाक करे रखवाले. तू नाक इबादत वाजे ले, तू नाक करे रखवाले. उड़ जाए काय डीजे लावायची गरज. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं जिंदगी. शून्य होतं, चार खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो.